नमस्कार मुलांनो, आज आपण प्रकाशाचा मार्ग याविषयी थोडस बोलणार आहोत. आपल्याला हे माहिती आहे की प्रकाश सरळ रेषेत जातो आणि कधी कधी आपल्याला असं दिसतं की या प्रकाशाचा मार्ग बदललेला असतो. म्हणजे काय तर आपण इथे बघूया, हा ग्लास आहे माझ्या पुढे, त्याच्यात पाणी आहे आणि आपण नेहमी आपल्याला हे दिसतं की आपण जसं चमच्यासारखी वस्तू त्याच्यामध्ये ठेवली तर आपल्याला हा चमचा वाकडा झाल्यासारखा दिसतो. असं का होतं? किंवा आता तुमच्याकडे पेन असलं तर ते तुम्ही टाकून बघू शकता की हे पेन पाण्यात ठेवल्याबरोबर वाकडं झालेलं दिसतं. असं का होतं? हे सगळं प्रकाशाच्या मार्गाशी निगडित आहे. प्रकाश हवेत कसा जातो आणि एखाद्या माध्यमातनं प्रकाश जाताना काय होतं त्याच्याविषयी आज आपला प्रयोग आहे. मुलांनो, आता आपण असं बघूया की हा प्रयोग आपण कशासाठी करायचा, का करायचा. तर प्रकाश किंवा प्रकाश किरण ही गोष्ट इतकी आपल्याला महत्त्वाची आहे की आपल्या अनेक तंत्रज्ञानांमध्ये प्रकाश वापरलेला असतो. आणि हा जो प्रकाश आहे त्याचा मार्ग कसा असतो किंवा एखाद्या माध्यमात केल्यानंतर प्रकाशाचा मार्ग कसा बदलतो हे आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण तंत्रज्ञानामध्ये प्रकाशाचा वापर बरोबर करू शकत नाही. म्हणून आपल्याला अनेक माध्यमातनं प्रकाशाचा मार्ग कसा असेल ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने आपण आज जे करणार आहोत की प्रकाश किरण काचेच्या स्लॅबमधून जाताना त्याचा मार्ग कसा असतो ते आपण बघणार आहोत आणि तो आपला आजचा प्रयोग आहे. आता असं असतं की प्रकाशाचा मार्ग बदलतो माध्यमात जाताना, त्याचं कारण असं आहे की प्रकाशाची गती बदलते. हवेमध्ये प्रकाशाची गती सगळ्यात जास्त असते. तसं तर पूर्ण पोकळीमध्ये हवेची प्रकाशाची गती सर्वात जास्त असते. हवेमध्ये ती किंचित, अगदी किंचित कमी होते, पण एखाद्या माध्यमातून प्रकाश जाताना त्याच्या गतीवर बराच परिणाम होतो. घन माध्यमातून जाताना प्रकाशाची गती कमी होते. आता हा ज्या त्या माध्यमाचा गुणधर्म असतो म्हणून हे आपल्याला ठरवणं महत्त्वाचं आहे. आता हा प्रयोग, या प्रयोगासाठी आपण काय काय वापरणार आहोत ते आपण बघूया. या प्रयोगासाठी आपण ही काचेची स्लॅब वापरणार आहोत. यातून आपण प्रकाश किरणाचा मार्ग बघणार आहोत. या साध्या आपल्या कागदाला लावायच्या टाचण्या आहेत, त्यांनी आपण एक प्रकाश किरण कसा तयार करणार ते आपण नंतर बघूया. हा कोन मापक आहे ज्यांनी आपण वेगवेगळ्या आपाती कोनांसाठी प्रकाश किरणाचा मार्ग बघणार आहोत. ही पट्टी आहे अंतर मोजायला. हा आहे गुण्या की ज्यांनी आपण याची ही बाजू काटकोन आहे त्या काटकोनाचा उपयोग करून आपण एखाद्या रेघेला लंब काढू शकतो. ही पेन्सिल, आपल्याला एक रबर लागतं आणि ह्या कागदावर आपण या सगळ्या आकृत्या काढणार आहोत. म्हणून हे सर्व साहित्य आपण या प्रयोगासाठी वापरूया. आता आपण आपल्या प्रयोगाला सुरुवात करूया. आता बघा, हे या ज्या पेपर क्लिप्स आहेत त्या पण आपल्या साहित्यातला एक आवश्यक भाग आहे. त्या आपण कशा बसवणार ते बघा. या लाकडाच्या बोर्डवर हा कागद ठेवलेला आहे. इथे हा कागद आपल्याला फिक्स करायला लागतो याला, म्हणून इथे या पेपर पिना लावून घेणार, म्हणजे हा कागद हलणार नाही आहे. या पिना लावल्यानंतर आपण ग्लास स्लॅबची आउटलाईन काढून घेणार आहोत. तेव्हा हा आपण कागद आता लावलेला आहे आणि ही ग्लास स्लॅब आपण इथे ठेवलेली आहे. साधारण आपल्या कागदाच्या मध्यभागाच्या थोडंसं वर ग्लास स्लॅब ठेवून घ्यायची, म्हणजे मग जागा व्यवस्थित पुरते. या ग्लास स्लॅबची मी आउटलाईन काढून घेते. आपल्याला फक्त आउटलाईन हवी आहे. ही आउटलाईन मी काढून घेतली आणि ही ग्लास स्लॅब मी जराशी बाहेर ठेवली उचलून. आता ही जी वरची रेषा आहे त्याला मला एक लंब लाईन काढायची आहे. साधारण याच्या डाव्या बाजूचा निम्मा भाग आहे त्या भागामध्ये एक लंब रेषा काढणार आहे. लंब रेषा काढण्यासाठी आपण या गुण्याचा उपयोग करणार आहोत. हा कोन काटकोन आहे म्हणून ही जी खालची बाजू आहे
ती आपण या रेघेला लावून घेणार, वरच्या रेघेला लावून घेणार. आणि हा जो बिंदू आपण इथे ठरवलाय की या बिंदूशी लंब काढायचा आहे, त्या बिंदूशी आपण हे बरोबर या काटकोनाचा उपयोग करणार की हा 90° कोन आहे, म्हणजेच इथून आखलेली रेषा ही या वरच्या रेघेला लंब रेषा असणार आहे. ती मी ही आखून घेतली, ही लंब रेषा आहे या वरच्या रेघेला, ही आता आपण काढलेली लंब रेषा आहे. हा कोण काटकोन आहे ते आपण इथे दाखवू शकतो. आता या लंब रेषेला आपण पुढे वाढवणार आहोत, कारण ती आपल्याला पुढे वाढवलेली लागणार आहे. म्हणून या गुण्याचा बराचसा भाग या लंब रेषेला जुळवून घ्यायचा आणि मग ती पुढे वाढवायची आहे. अगदी अशी टोकाशी ठेवून वाढवायची नाही, त्यांनी पुढची दिशा चुकते. म्हणून याचा बराचसा भाग लंब रेषेला मी जोडून ठेवला आहे आणि ती रेषा पुढे वाढवलेली आहे. ही थोडी अशी डॉटेड लाईननी टिंबटिंबांच्या रेघांनी वाढवलेली आहे आणि ही वरची ठळक रेषा आहे. आता या लंब रेषेला ह्या भागामध्ये मला एक आपाती किरण काढायचं आहे. आता आपाती किरण म्हणजे काय? आपाती किरण म्हणजे ह्या ग्लास स्लॅबवर, इथे आपण ग्लास स्लॅब ठेवणार आहोत, तेव्हा या ग्लास स्लॅबवर जो किरण पडणार आहे या पृष्ठभागावर, त्याला म्हणायचं आपाती किरण. आणि आपाती किरणाने आता आपण कुठला तयार करणार आहोत, कुठलाही एक तुम्ही अँगल घेऊ शकता. आपण तीन याच्यासाठी कोन घेणार आहोत, 30° 45° आणि 60° म्हणून आपण या लंब रेषेवर कोन मापक असं ठेवलंय. ही हा जो बिंदू आहे त्याच्याशी आपण हा कोन मापकाचा हा बिंदू ठेवून घेतला. शून्याची रेघ या लंबरेषेला जुळवून घेतली आहे. ही शून्याची जी रेघ आहे कोन मापकाची, ती लंबरेषेला जुळवून घेतली आहे आणि आपण 30° कोनाला बिंदू दिलेला आहे. म्हणजे या बिंदू, हा बिंदू आणि हा बिंदू जोडला की ती जी रेषा येईल ती या लंबाला 30° रेघ असेल. ही मी रेघ आखते, ही हा कोन आहे, हा 30° कोन केलाय आपण. हा आपाती किरण आहे आणि हा आपाती कोन आहे. आपाती किरणाने लंब रेषेशी केलेला कोन हा आपाती कोन असतो. आता या आपाती किरणावर आपण दोन टाचण्या लावणार आहोत. आता त्याच्या आधी आपल्याला एक आवश्यक गोष्ट करायची, म्हणजे जसं आपण हा लंब पुढे वाढवून घेतला तसंच हा आपाती किरणही आपल्याला पुढे वाढवून घ्यायचा आहे. म्हणून याचा गुण्याचा बराचसा भाग, या बाजूचा बराचसा भाग या आपाती किरणावर ठेवून मग ती रेषा मी पुढे वाढवलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला टिंबटिंबची रेषा काढायची आहे. आता या आपाती किरणावर आपण दोन टाचण्या टोचणार आहोत. या टाचण्या टोचताना एक टाचणी साधारण एक 2 सेंटीमीटर अंतरावर टोचली आहे या बिंदूपासून. साधारण 2 सेंटीमीटर, असं काही अगदी 2 सेंटीमीटरच पाहिजे असं काही नाही, साधारण 2 सेंटीमीटर अंतरावर. आणि दुसरी टाचणी जी टोचणार आहे ती बऱ्यापैकी लांब, फार जवळ टोचायची नाही. ही अशी साधारण 1-4 सेंटीमीटर अंतर असेल अशा अंतरावर टोचलेली आहे. आता हा मी आपाती किरण तयार केलेला आहे, कारण या टाचण्यांवरनं आपल्याला प्रकाश दिसतो, म्हणजेच हा आपला आपाती किरण आपण बघू शकणार आहोत. ही आता हा आपाती किरण जो आहे, आता इथे काहीही नाही आहे, आता स्लॅब आपण ठेवलेली नाही आहे, काचेची स्लॅब ठेवलेली नाही आहे. म्हणजे हा जो प्रकाश किरण आहे तो सरळ रेषेत, कारण आता इथे हवाच आहे सगळी, हा प्रकाश किरण सरळ रेषेत म्हणजे या रेषेनुसार प्रवास करतोय. हा प्रकाश किरण सरळ रेषेत जातो. आता मी इथे स्लॅब ठेवलेली आहे.
आता मला प्रकाशाचा मार्ग स्लॅब मधून कसा झालाय ते बघायचंय. मगाशी जी आउटलाईन काढली आहे त्याच्यामध्ये ही मी ग्लास स्लॅब ठेवून घेतली आणि आता मी ग्लास स्लॅबच्या ह्या भागातनं, कारण प्रकाश किरण हा इथे जाऊन ग्लास स्लॅबमधनं इथून बाहेर पडणार आहे, तेव्हा मी इथून बघणार आहे की मला टाचण्यांच्या प्रतिमा कुठे दिसत आहेत. त्या दोन्ही टाचण्यांच्या प्रतिमा मी बघणार आणि पहिल्यांदा या टाचणीची प्रतिमा बघून त्या रेषेमध्ये, या दोन्ही टाचण्यांच्या रेषेमध्ये मी टाचणी टोचणार आहे ते आता आपण बघूया. या दोन टाचण्यांच्या प्रतिमा बघण्यासाठी मला ग्लास स्लॅबचा हा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाच्या पातळीमध्ये माझा डोळा आणावा लागतो, तरच मला त्या प्रतिमा दिसतात. तेव्हा तुम्हाला त्या प्रतिमा या ठिकाणी जाऊन, या उंचीवर जाऊन बघायला लागतात. आता मला या दोन टाचण्यांच्या दोन प्रतिमा दिसत आहेत, त्या दोन प्रतिमा एका रेषेत येतील अशा माझा डोळ्याचा अँगल मी ठेवणार आहे. हा डोळा आता माझा इथे ठेवल्यानंतर मला दोन्ही टाचण्यांच्या प्रतिमा एका सरळ रेषेमध्ये दिसत आहेत आणि त्या सरळ रेषेमध्ये मी पहिली टाचणी लावणार. या सरळ रेषेमध्ये ही टाचणी मी लावली. आता मला त्या दोन्ही प्रतिमा आणि ही टाचणी यांची एक सरळ रेषा दिसते आहे. ही एक सरळ रेषा आहे आणि त्याच सरळ रेषेत मी आणखीन एक टाचणी लावणार आहे. म्हणजे आता मला मी लावलेल्या दोन टाचण्या आणि आपाती किरणावरच्या दोन टाचण्यांच्या प्रतिमा या सगळं मला आता एका सरळ रेषेत दिसत आहे. त्या सगळ्यांची एक सरळ रेषा दिसते आणि या टाचण्यांचे खालचा भाग बघायचा आहे, पाया बघायचा. आता एक बघा, मला मी मगाशी टाचण्या लावत असताना ही पिन माझ्या मार्गाच्या आड येत होती म्हणून मी ती थोडी वर लावून घेतली आणि मग या टाचण्या लावल्या आहेत. आता मला या टाचण्यांचा मार्ग पेन्सिलनी आखायचा आहे. त्याच्यासाठी या पट्टीची जी बाजू आहे ती मी टाचण्यांच्या टोकाला जुळवून घेतली आहे. आता ग्लास स्लॅब मी काढून ठेवणार आहे. आता पट्टी अशी मी जोडून तिथे ठेवली आहे की त्या पट्टीच्या या बाजूला दोन्ही टाचण्यांची टोकं भिडलेली आहेत आणि पट्टीचं ते टोक या ग्लास स्लॅबच्या खालच्या रेषेवर आहे, कारण आपल्याला तोही बिंदू हवा आहे. ग्लास स्लॅबच्या खालच्या बिंदू, खालच्या रेघेवरचा हा बिंदू आपल्याला हवा आहे. टाचण्यांचे हे जे टोक आपण टोचलेलं आहे ते दोन्ही बिंदू हवेत. आता असं हे पट्टी ठेवल्यानंतर या टाचण्या काढायच्या आहेत आणि ही रेघ आखायची आहे. आता बघा, आपण या टाचण्यांच्या खुणा आणि या रेघेवरचा बिंदू ही जोडून ही रेषा आपण काढली. आता ही रेषा ही आपल्या आधीच्या रेषेला, म्हणजे ग्लास स्लॅब न ठेवता जो आपाती किरणाचा मार्ग होता ती रेष आणि आताची काढलेली रेष एकमेकाला समांतर दिसत आहेत. ही पहिली खूण आहे की तुमच्या प्रतिमा बरोबर आहेत आणि तुम्ही योग्य ठिकाणी टाचण्या लावलेल्या आहेत. प्रतिमा जिथे दिसत आहेत तिथे या टाचण्या योग्य प्रकारे लावल्याची खूण म्हणजे या दोन्ही रेघा समांतर आपल्याला दिसतात. आता याच्यावरनं आपण कायच म्हणू शकतो की प्रकाश किरण इथे ग्लास स्लॅबवर पडलेला आहे आणि तो ह्या बिंदूतून बाहेर आलेला आहे ग्लास स्लॅबमधून. याचा अर्थ प्रकाश किरण असा जाण्याच्या ऐवजी जो हवेत असा जात होता तो ग्लास स्लॅब ठेवल्यामुळे असा वळलेला आहे. तेव्हा हे दोन बिंदू आपण जोडूया आणि हा प्रकाशाचा ग्लास स्लॅबमध्ये वळलेला मार्ग. तेव्हा प्रकाशाची गती कमी झाल्यामुळे हा मार्ग त्यांनी ग्लास स्लॅबमध्ये घेतलेला आहे, पण आता इथून पुढे परत हवा सुरू झालेली आहे म्हणून त्यांनी त्याचा पहिला मार्ग परत घेतलेला आहे. म्हणून ही रेष आणि ही रेष एकमेकाला समांतर नंतर जात आहेत, पण इथे आपल्याला स्पष्टपणे हे दिसतंय
ही ग्लास स्लॅब मध्ये प्रकाश कसा वळला। आता या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत की इथे आपल्याला लंब रेषा काढायची आहे, कारण आपल्याला हा निर्गत कोन मोजायचा आहे। म्हणजे लंब रेषा आणि हा जो किरण स्लॅबमधनं बाहेर पडलाय त्यातल्या कोनाला निर्गत कोन असं म्हणतात, तो मोजायचा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये अँगल ऑफ इमर्जन्स असं म्हणतात। आणि आपल्याला या ठिकाणी हा प्रकाश किरण ग्लास स्लॅबमध्ये या रेषेच्या मार्गातनं प्रवास करतोय, तेव्हा हा लंब आणि हा अपवर्तन किरण ग्लास स्लॅबमध्ये प्रकाश किरण गेल्यानंतर त्याचं अपवर्तन होतं, आणि अपवर्तन किरण आणि लंब यातल्या कोनाला अपवर्तन कोन असं म्हणतात। त्याला चिन्ह आहे आर, आपाती कोनाला चिन्ह आहे आय, तेव्हा हा आपल्याला मोजायचा आहे। आणि या ठिकाणी स्लॅबच्या रेषेला लंब काढून लंब आणि हा बाहेर पडलेला किरण यातला कोन आपल्याला मोजायचा आहे, तेव्हा आपण गुण्याच्या साह्याने इथे लंब काढून घेऊया। हा बिंदू आपल्याला आता मिळाला आहे, त्यामुळे इथे आपण आता लंब काढू शकतो। परत ही जी बाजू आहे गुण्याची, ती मी स्लॅबच्या या रेघेला भिडवून घेतलेली आहे आणि त्याला लंब रेषा काढलेली आहे। आता हा लंब आणि हा बाहेर पडलेला किरण यातला कोन आपण मोजणार आहोत। तो कसा मोजायचा, तर ही जी लंबाची रेषा आहे त्याला आपण शून्याची लाईन जुळवून घेतली कोनमापकाची, आणि इकडनं हा कोन मोजला तो साधारण आपला 29° कोन आलेला आहे, 29°। आणि आता आपण या टाचण्या काढल्या तरी चालणार आहेत। आता आपण हा अपवर्तन कोन याचा मोजूया। परत या लंबाला कोनमापकाची रेषा जुळवून घेतली शून्याची, 00 रेषा आपण लंबावर ठेवली आहे, आणि हा कोन आपण मोजूया। हा कोन आपला आलेला आहे साधारण 20° कोन आलेला आहे आपला, 20° आलाय, 20°। हे आता आपली ही निरीक्षण आपली आहेत। आता आपल्याला पुढे कृती काय करायची आहे की जी तुम्ही करू शकता। आता एका किरणासाठी मी सगळं दाखवलंय, हा आपला प्रकाश किरणाचा मार्ग आहे, हा आपाती किरण आहे, हा ग्लास स्लॅब मधला मार्ग आहे, आणि हा त्याचा बाहेर पडण्याचा मार्ग आहे। याच्या नंतरची कृती काय आहे की हीच कृती आपल्याला पुढच्या आपाती कोनांसाठी तशीच करायची आहे। हा आपण आपाती किरण 30° घेतला, नंतर आपाती कोन वाढवायचा आहे तो 45° घ्यायचा आहे, त्याच्यासाठी हीच कृती करून हे दोन्ही कोन काढून मोजायचे आहेत। आणि नंतर आपाती कोन 60° घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी ही कृती करून आपल्याला हा कोन अपवर्तन कोन आणि निर्गत कोन मोजायचे आहेत। तर आता आपलं निरीक्षणांचं टेबल कसं असेल ते आपण बघूया। आपली सगळी निरीक्षणं घेऊन झाल्यानंतर या निरीक्षण टेबलामध्ये आपल्याला ती भरायची आहे। आता निरीक्षणाचं हे टेबल कसं आहे ते बघा। याचा पहिला कॉलम आहे वाचन क्रमांक, दुसरा कॉलम आहे आपाती कोन, त्याला चिन्ह आहे आय, आणखीन त्याला वर डिग्रीचं आपण एक खूण देतो। नंतर पुढचा कॉलम आहे अपवर्तन कोन, त्याला चिन्ह आर आहे, आणि तिसरा कॉलम आहे निर्गत कोन, त्याला चिन्ह ई, स्मॉल ई। ही सगळी जी अक्षरं आहेत ती स्मॉल आहेत, आय आर आणि ई ही स्मॉल सगळी अक्षरं। आणि आपण तीन वाचनं घेणार आहोत। पहिला आपाती कोन आपण 30° घेणार, तो वाचन क्रमांक 1 असेल आपला। नंतर दुसरा वाचन आपाती कोन 45°साठी घेणार, आणि तिसरा वाचन क्रमांक आहे तो आहे आपाती कोन 60°। तेव्हा या तीन कोनांसाठी तुम्ही अँगल कुठले काढायचे आहेत, कोन तुम्ही कुठले शोधून काढायचे आहेत, तर अपवर्तन कोन आणि निर्गत कोन या तिन्ही कोनांसाठी ठरवायचे आहेत।
आता आपण जशी कृती केली तशी सर्व कृती करून ठरवायचे आहेत आणि हे निरीक्षण टेबल भरायचं आहे.